तुम्ही एक कोट फार वेळा ऐकलं असेल विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते फक्त गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात तर अशाच पद्धतीने आपणही आज काहीतरी करायला जाणार आहोत आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे मुद्दे पण जे लक्षात ठेवायला उघड जातात ते साध्या आणि सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्याच्या पद्धती आज, आज आपण पाहणार आहोत असाच एक पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत हॅलो वॉरियर्स मी आहे सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आजच्या लेक्चरमध्ये आपण येणाऱ्या एक्झामसाठी मधी कंबाईनची असेल ग्रुप सीची असेल किंवा येणारी राज्यसेवासुद्धा तर याच्यासाठी असणारे जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत जसे की नोबेल पुरस्कार आहेत ते पाहणार आहोत आणि या नोबेल पुरस्कारांना लक्षात ठेवताना ज्या अडचणी आपल्याला येतात कारण याच्यामध्ये ज्या व्यक्तींची नावं दिलेली असतात ती आपल्यासाठी कंप्लीटली अनोळखी असतात त्यांचं उच्चारण आपल्यासाठी अवघड असतं आणि अशा वेळेला ही सगळी नावं लक्षात ठेवायची एवढे सहा क्षेत्रातले नोबेल पुरस्कार विजेते आणि तेही इतक्या जास्त व्यक्ती लक्षात ठेवायचे हे आपल्यासाठी कुठेतरी कटकट असते तर जशी लास्ट इयर मी नोबेल पुरस्कारांची ट्रेक घेऊन आले होते आणि ते तुम्हाला मला फार जास्त आवडली होती त्याच पद्धतीने आता ही खूप जणांकडून डिमांड होते म्हणून ही ट्रिक जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक अपेक्षा आहे की तुम्ही नोबेल पुरस्कार ऑलरेडी वाचले असतील नोबेल पुरस्कारांची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असेल यावर्षी कोणाकोणाला मिळेल हेही तुम्ही एकदा वाचलं असेल बट तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जात असेल म्हणून फक्त हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये नोबेल पुरस्कार जे दोन हजार एकवीसचे आहेत कोणाला मिळालेले आहेत कोणत्या क्षेत्रासाठी मिळालेले आहेत माहिती मी सांगणार आहे आणि हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे सुद्धा मी सांगणार आहे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता नोबेल पुरस्कार दोन हजार एकवीसची ची ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नोबेल जर आपण पाहिलं तर एकूण सहा क्षेत्रासाठी दिला जाणारा हा पुरस्कार जसं की शांतता रसायनशास्त्र साहित्य भौतिकशास्त्र वैद्यकशास्त्र आणि अर्थशास्त्र तर या सहा क्षेत्रांमध्ये कोणाला मिळालेत त्यांची नावं काय आहेत आणि ती कशी लक्षात ठेवायची हे आपण पाहणार आहोत आपण जर सुरुवात केली शांततेच्या नोबेलपासून तर अतिशय महत्त्वाचा आणि ज्याच्यावरती प्रश्न पडण्याची दाट शक्यता असते असे जर नोबेल आपण पाहिले तर एक तर शांततेचा येतो साहित्याचा नोबेल आहे अर्थशास्त्राचा नोबेल आहे या तीन नोबेलवरती डेफिनेटली आयोगाचा प्रश्न असतोच ठीक आहे त्यामुळे हे तीन तरी महत्त्वाचे आपल्याला माहिती पाहिजेत जोड्याला जोडा लावायला जर प्रश्न आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक किंवा दोन जर ऑप्शन माहिती असतील तर तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं मल्टी क्वेश्चन आला त्याच्यामध्ये सुद्धा एखादा दुसरं तुम्हाला माहिती असेल तर एलिमिनेशन मेथडवरून तुमचं उत्तर येऊ शकतं आणि म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ट्रिक सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना या ट्रिकमधून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा बिलकुल हेतू नाही आहे किंवा कोणालाही उद्देशून या ट्रिक नाही आहेत फक्त अवघड घटक सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहावेत यासाठी या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ठीक आहे तर शांततेचा नोबेल दोन हजार एकवीसचा जो आहे तो मारिया रेसा आणि दिमित्री मुरातो या दोन व्यक्तींना मिळालेला आहे याच्यापैकी मारिया रेसा ज्या आहेत त्या फिलिपिन्सच्या आहेत रॅपलर या वृत्तसंकेतस्थळाचे ते सहसंस्थापिका आहेत ठीक आहे तर मारिया रेसा हे एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि दिमित्री मुरातो जे की रशियाचे आहेत नोवाया गॅझेटा या, या वृत्तपत्राचे सहसंस्थापक आणि संपादक ते आहेत ठीक आहे तर ही दोन नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत मारिया रेसा आणि दिमित्री मुरातो त्याचबरोबर यांच्या बाबतीतले एक वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं यांनी जे लेखन केलं किंवा यांचं जे पण कार्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे जे की फार एक धाडसाचं काम आहे आणि म्हणून शांततेच्या क्षेत्रातला पुरस्कार हा मारिया रेसा आणि दिमेत्री मुरातो या दोघांना देण्यात आलेला आहे आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं ही दोन नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तर जसं मी नेहमी तुम्हाला सांगते की ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्याची ट्रिक यूज करत असता त्यावेळेला पाठीमागचं लॉजिक जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला फक्त लिहून लक्षात फार अवघड उलट त्याच्यामध्ये जाण्याचा आणि कन्फ्युजन होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे त्या ट्रिकच्या पाठीमागचं लॉजिक नेहमी समजून घेत जावं ठीक आहे तर ही दोन नावं जी आहेत मारिया रेसा आणि दिमित्री मुलात याच्यातलं कुठलाही एक शब्द जरी तुमच्या लक्षात राहिला प्रत्येक नावातलं तरी सुद्धा ते नाव तुम्हाला आयडेंटिफाय आहे कारण एक्झामच्या दिवशी तुम्हाला आठवून लिहायचं नाहीये जे आहे त्याच्यातून फक्त करेक्ट फाइंड आउट आहे ठीक आहे मग आता याच्यामधल्या आपण दोन्ही नावांमधला एक एक शब्द जर आपण घेतला तर मारिया रेसामधला मारी हा शब्द आपण घेतोय मारिया आणि देमित्री मुरादोमधला मधला आपण मुरातो हे ना त्यांचं नाव घेतोय ठीक आहे तर एक शब्द तुम्हाला माहिती असेल जो की शांततेच्या अगदी विरुद्ध आहे तो म्हणजे मारामारी मारामारी मारा मारी ठीक आहे मा हा शब्द आणि शांततेचा नोबेल यांना आपण रिलेट करणार आहे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे मुरा आहे आणि इथे मारी आहे ठीक आहे तर मारामारीच्या ऐवजी आपण मुरामारी असं म्हणणार आहोत ठीक आहे मारामारी मुरामारी शांतता मारामारी जिथे नसेल तिथे काय असेल शांतता असेल म्हणजेच शांततेचा नोबेल कुठे जातो जिथे मारामारी नाही तिथे म्हणजे ही दोन नावे जी आहेत मेरी हे मुरा आणि मारी हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मारी मारिया रेसा आणि मुरा मुरातो दिमित्री मुरातो, ठीक आहे ट्रिक्स थोड्या फनी आहेत पण ट्रस्ट मी गाईज कितीही कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये टेस्ट सिरीजमध्ये कितीही अवघड पुरस्कारांचा हा नोबेल कितीही अवघड प्रश्न विचारला तरी सुद्धा यांची ही जी नावं आहेत तुमच्या इझिली लक्षात राहतील फक्त तुम्हाला रिवाईज करायचे येता जाता उठता बसता कुठेही हे फक्त तुम्ही बोला कोणाशी तरी शेअर करा या ट्रिक्स तुम्हाला जास्त वेळ न घालवता सहज लक्षात राहतील आणि त्या तुम्हाला एक्झामसाठी खूप खूप म्हणजे खूप हेल्पफुल ठरतील ठीक आहे कारण ज्यावेळेला एक्झाममध्ये बसेल आणि असा प्रश्न येईल तर तुम्हाला लगेच ते तिथे क्लिक होईल ज्या वेळेला शांततेचा नोबेल विचारला जाईल शांतता नोबेल जो आहे तो कशाचा आहे तर म्हणजे कशाच्या विरुद्ध आहे मारामारीच्या विरुद्ध आहे मारामारी हा शब्द मुरा मारी या वरून तुम्ही लक्षात ठेवता मुरामारी मुरा म्हणजे मुरा तो आणि मारी म्हणजे मारिया रेसा ठीक आहे ही झाली शांततेची ट्रिक आणि बाकी कोणाची जरी ट्रिक तुम्ही पाहत असला तरी सुद्धा लक्षात घ्या की फक्त नावं लक्षात ठेवण्याची ट्रिक असते पण तो ती जी नावं आहेत ती एक्झॅक्टली कुठल्या फील्डमधली आहेत हे लक्षात ठेवणं फार कठीण असतं मी ज्या ट्रिक्स तुम्हाला देणार आहे प्रत्येक ट्रिकमध्ये त्या फील्डचा सुद्धा उल्लेख असेल त्यामुळे तुमचा हे कन्फ्युजन बिलकुल होणार नाही की कुठल्या क्षेत्रासाठीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो येतो तो येतो रसायनशास्त्राचा पुरस्कार रसायनशास्त्र म्हणजे रसायन केमिस्ट्री ठीक आहे तर आपल्याला हा शब्द जो आहे तो आपल्याला इंग्लिशमधून घेण्याची गरज आहे म्हणून मी इथे केमिस्ट्री लिहिते ठीक आहे तर तुम्हाला केमिस्ट आणि ड्रगिस्ट म्हणजे जे आपलं मेडिकल वगैरे असतं त्याच्यावरती केमिस्ट आणि ड्रगिस्ट लिहिलेलं असतं ठीक आहे तर केमिस्ट हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे केमिस्ट्रीसाठी ठीक आहे आता ज्या वेळेला तुम्हाला तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये जाता किंवा कुठलीही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये जाते तर त्यावेळेला जर त्या व्यक्तीला म्हणजे निदान झाल्यानंतर उपचार घेताना जे काही औषधं वगैरे घ्यायचे असतात ते कोणाकडून मिळतात केमिस्ट केमिस्टकडून मिळतात मग ती औषधं घेण्यासाठी आपल्याला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देतात म्हणजे लिस्ट देतात गोळ्या औषधांची ती घेऊन आपण जात असतो केमिस्टकडे ठीक आहे तर आपल्याला सरळ सरळ लक्षात काय ठेवायचं आहे मॅकमिलन जो आहे मॅकमिलन लिस्ट घेऊन केमिस्टकडे गेला मॅकमिलन लिस्ट घेऊन केमिस्टकडे गेला आता इथे मी डेव्हिड का नाही घेते कारण डेव्हिड जसं इथे आहे तसंच आपल्याला पुढे आणखी एका पुरस्काराच्या नावामध्ये डेव्हिड हे पाहायला मिळणार आहे आणि जर आपण डेव्हिड लक्षात ठेवलं तर तिथे डेव्हिड डेव्हिडमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं आणि कदाचित डेव्हिड डेव्हिड सेम नावं असल्यामुळे त्याच्यावरतीच कन्फ्युजनवाला प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतो सो आपलं कन्फ्युजन बिलकुल नाही झालं पाहिजे आपल्या ट्रिक्स इकडच्या तिकडे नाही झालं पाहिजे ट्रिक्स विसरलं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टींची काळजी या ट्रिक्समध्ये घेतलेली आहे ठीक आहे तर तुम्ही काय म्हणाल मॅकमिलन लिस्ट घेऊन केमिस्टकडे गेला मॅकमिलन लिस्ट घेऊन केमिस्टकडे गेला तर हे जर पूर्ण मॅकमिलन नाव लक्षात राहत नसेल तर तुम्ही स्वतःला इमॅजिन करा मी मी लिस्ट घेऊन केमिस्टकडे गेलो मॅकमिलन मधला हा जो मी आहे हा लक्षात ठेवा ठीक आहे कशासाठी गेलात तुम्ही तर तुमच्या घरातलं कोणतरी आजारी आहे वगैरे मॅक हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे मॅकमिलन लिस्ट घेऊन केमिस्टकडे गेला म्हणजेच तुम्हाला बेंजामिन लिस्ट डेविड मॅकमिलन आणि केमिस्ट्री हे सगळं लक्षात राहील कारण रसायनशास्त्राचा जो पुरस्कार आहे तो डॉक्टर बेंजामिन लिस्ट आणि डॉक्टर डेव्हिड मॅकमिलन या दोघांना का मिळालेला आहे मग यांचं कार्य काय आहे तर त्यांनी सेंद्रिय उत्तप्रेरकांचा शोध लावलेला आहे म्हणजेच काय जे आपण कॅटलिस्ट म्हणतो म्हणजे रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत त्या रासायनिक अभिक्रियांचा वेग वाढवणारे जे काही घटक असतात त्यांना आपण उत्प्रेरक असं म्हणतो तर तिसऱ्या प्रकारच्या सेंद्रिय उत्प्रेरकांचा शोध यांनी लावलेला आहे आणि हे जे मी तुम्हाला शिकवते मी असं ग्रहित धरून शिकवते की तुम्ही यापूर्वी नोबेल पुरस्कार अभ्यासलेले आहेत बट लक्षात ठेवायला अवघड जाते म्हणून फक्त हे मी घेते ठीक आहे त्याच्यानंतर साहित्याचा नोबेल जो आहे तो अब्दुल रझाक गुरुनाह यांना मिळालेला आहे अब्दुल रजाक गुरुनाह यांना मिळालेला आहे ते टांझानियाचे आहेत आणि त्यांचे काही बुक्स जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे कारण जसं इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं होतं की आयोगाने कुठली पुस्तकं आहेत याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे एखाद्या लेखकाने लिहिलेली ले किंवा ज्यांना नोबेल मिळाले स्पेसिफिकली त्यांचं विचारलं जातं तसं साहित्याच्या बाबतीतही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर सगळे आपल्याला माहिती असली पाहिजे तसं नाही आपल्याला किमान तीन चार माहिती असतील तर मग आपण एलिमिनेशन मेथडवरून त्याचा आन्सर काढू शकतो त्यामुळे आपल्याला ॲटलिस्ट काहीतरी माहिती पाहिजे तर आपण ज्यावेळेला अब्दुल रजाक गुरणा यांच्या बाबतीत बघतो तर त्यांना साहित्याचा नोबेल मिळालेला आहे आणि त्यांचे जर साहित्य आपण पाहिलं काही महत्त्वाची पुस्तकं पाहिली तर पॅराडाईज आहे त्यानंतर मेमरी ऑफ डिपार्चर आहे दी लास्ट गिफ्ट आहे आणि आफ्टर लाईवज आहे आता ही जी ट्रिक आहे आपली तर या ट्रिकशी संबंधित त्यांची सगळी पुस्तकं पण तुमच्या लक्षात राहून जातील म्हणून पुस्तकं या पुस्तकांची नावं मी इथे घेतलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला एक गाणं माहिती असेल जे की जनरली आपण जर एखादी हॉरर मूवी हिंदी मधली स्पेसिफिकली किंवा हॉरर सीन पाहत असू तर ते गाणं सतत आपल्याला म्हणजे इवन तुम्हाला जरी कधी भूताचा ऍक्ट करायला सांगितलं तर ते गाणं तुमच्या लगेच लक्षात येईल ते म्हणजे गुमनाम हे कोई ठीक आहे गुमनाम हे कोई मग आपल्याला इमॅजिन काय करायचंय गुमनाम हे कोई हे गाणं कुणी लिहिलंय अब्दुलने लिहिलेले अब्दुल रजाकने ठीक आहे गुमनाम हे कोई हे गाणं लिहिलंय कोणी अब्दुल रजाक गुरनाह गुमनाह गुरनाह ठीक आहे हे दोन शब्द आहेत आणि लिहिले म्हणजे गाणं लिहिले असं मी का म्हणते कारण त्यांना साहित्याचा नोबेल मिळालेला आहे गुमनाम हे कोई गुरनाह हे कोई किंवा गुमनाम हे कोई गाणी कोणी लिहिले म्हणायचं आपल्याला गुरनाह यांनी हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगते मी ठीक आहे तर अब्दुल रजाक हे टांझानियाचे आहेत आणि त्यांचे जर आपण हे पाहिले म्हणजे बुक्स जर पाहिले तर जे बुक्स इथे तुम्हाला दिसते ते सगळे तुम्हाला असे म्हणजे आफ्टर लाईव मेल्यानंतर काय आहे लाईफ नंतर काय आहे आयुष्यानंतर काय आहे का आफ्टर लाईफ ठीक आहे दी लास्ट गिफ्ट शेवटचं गिफ्ट ठीक आहे मेमरी ऑफ डिपार्चर त्याच्यानंतर पॅराडाईज हे सगळे शब्द आपल्याला आपण या गुमनाम हे कोई या गाण्याशी रिलेट करू शकतो म्हणजे या सगळ्या शब्दांचा अर्थ या पुस्तकांचा अर्थ त्याच्याशी तुम्ही रिलेट जर केलं म्हणजे या सगळ्या गोष्टीचं तुमच्या डोळ्यासमोर आल्या पॅराडाईज त्याच्यानंतर मेमरी ऑफ डिपार्चर म्हणजे बुक्स पण कसे आहेत ते थोडंसं तुम्ही लगेच रिलेट करू शकाल ठीक आहे दी लास्ट गिफ्ट शेवटचं गिफ्ट जे असेल ते आफ्टर लाईफ काय आहे गुमनाम हे गोई कोणी लिहिले अब्दुल रजाक यांनी लिहिले असं जस्ट म्हणायचे ते त्यांनी लिहिलेलं नाहीये पण आपल्याला साहित्याचा नोबेल लक्षात ठेवायचं आहे म्हणून आपण ते रिलेट करतोय की त्यांनी लिहिले म्हणजे लेखन केलं ले ले म्हणजे ते कोण आहेत साहित्यिक आहेत आणि साहित्याचा नोबेल त्यांना मिळालेला आहे त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो नोबेल पुरस्कार येतो तो, तो येतो भौतिक शास्त्राचा नोबेल भौतिक शास्त्राचा नोबेल याच्यावरती पण प्रश्न बनू शकतो याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या व्यक्ती आहेत तीन व्यक्तींना देण्यात आलेला आहे आणि नोबेल पुरस्कार जो आहे तो मॅक्झिमम तीन व्यक्तींमध्येच देता येतो विभागून ठीक आहे तर याच्यामध्ये पहिली व्यक्ती आहे सुक्युरो मनाबे क्लॉज हसलमन आणि जॉर्जिओ पारिसी ठीक आहे आता यांचे ह्या नावांचे जे उच्चार आहेत ते तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे ऐकाल किंवा ज्यावेळेला तुम्ही प्रत्यक्षात वाचत असाल बुकमधून तिथे वेगळं लिहिलेलं असेल जर इंग्लिशमध्ये दिलेलं असेल तर ते तुम्हाला थोडंसं प्रोनाऊन्स करायला पण अवघड वाटेल ठीक आहे पण आपल्याला हे सगळं लक्षातच ठेवायचं आहे आता सुक्युरो मनाबे क्लॉज हसलमन आणि जॉर्जिओ पारसी आता सुक्युरो हे नावावरूनच कळते की जपानचे असतील जपानचे आहेत क्लॉज हसलमन जर्मनीचे आहेत आणि या दोघांना मिळून आणि तिसरी एक व्यक्ती आहे जॉर्जिओ जो पारिसी यांना मिळालेला आहे ठीक आहे मग याच्यामध्ये दोघांना एकत्रित आणि पारिसी जे आहेत त्यांना सेपरेटली मिळाले मग सुकेरो मनाबे आणि क्लॉज हसलमन यांचं कार्य कशाशी संबंधित आहे तर पृथ्वीच्या हवामानाचं भौतिक मॉडेलिंग परिवर्न परिवर्तनशीलतेचं प्रमाण आणि जागतिक तापमानवाढीचे अचूक अंदाज याच्याशी संबंधित त्यांचं संशोधन आहे आणि आय थिंक त्यांनी असं काहीतरी म्हटलेलं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते कशा पद्धतीने जागतिक तापमानवाढीवरती परिणाम करतं याच्याशी रिलेटेड त्यांचं संशोधन आहे तर परत तेच की तुम्ही ऑलरेडी अभ्यासले असं समजून फक्त ट्रिकसाठी मी हे सांगते जॉर्जिओ पॅरिसी जे आहे ते इटलीचे आहेत आणि त्यांनी भौतिक प्रणालीमधील विकार आणि चढ उतार याच्याशी संबंधित त्यांचं कार्य आहे आता ही तीन नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे तर जसं इथे आपण साहित्याला रिलेट केलं जसं इथे आपण केमिस्ट हा शब्द घेतल्यामुळे केमिस्ट्रीचं लक्षात राहिलं जसं पहिल्या ठिकाणी मारामारी आणि शांतता विरुद्धार्थी शब्द घेतले त्याच्यावरून शांततेचा लक्षात राहिला तसं आपल्याला भौतिकचं पण घ्यायचं आहे फक्त आपल्याला आता इथे भौतिक या शब्दाला आपल्याला लिहिताना बहुतेक असं लिहायचं आहे ठीक आहे किंवा तुम्ही भौतिक लिहा म्हणताना बहुतेक म्हणा हे कसं आपण लक्षात ठेवणार आहोत याच्यामध्ये तीन शब्दांमध्ये तिन्ही नावांमध्ये तुम्हाला आपल्याकडचे काही शब्द पाहायला मिळतील जसं की इथे परी इथे हसली आणि इथे मण परी हसल मन ठीक आहे परी मनात हसली तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय परी मनात हसली आणि आपल्याकडे एक म्हण आहे हसी तो फसी परी मनात हसली बहुतेक फसली आता हे बहुतेक आपण लिहितो कसं बहुतेक लिहितो पण म्हणताना आपल्याला बहुतेक म्हणायचं आहे म्हणून म्हणजे भौतिक शास्त्राचा लक्षात राहावं म्हणून परी मनात हसली बहुतेक फसली परी जॉर्जिओ पारिसी मनात क्लॉज हसल मन इथे पण आणि मन पण दोन्ही पण शब्द येतात हसली पण येतं आणि मन पण येतं आणि हसली मनात जो आहे तो मनाबेसाठी सुद्धा येतो ठीक आहे परी मनात हसली बहुतेक फसली बहुतेक फसली बहुतेक शास्त्र ठीक है, परी जॉर्जिओ पारिसी मनात सिक्युरो मनाबे हसली क्लॉज बन ठीक आहे ही तिन्ही नाव तुमच्या अशा लक्षात या सगळ्या ट्रिक्स ज्या आहेत त्या तुम्हाला एकदाच लिहून काढायच्या आहेत आणि तर फक्त दोन ते तीन वेळा जस्ट तुम्ही इतर जे तुमचं काम करत असाल जसं की जेवण करत असाल किंवा टाईमसाठी फोन पाहत असाल किंवा टी व्ही पाहत असाल काही करत असाल यावेळेला फक्त हे एक दोनदाही वाक्य म्हणा तुमच्या हे लाईफ टाईम लक्षात राहील जसं की लास्ट इयरचं तुमच्या लक्षात अजूनही काही जणांच्या ते लक्षात असेल की जेम्स भाऊ दिदीला मिशियाली वगैरे त्या पद्धतीने ठीक आहे परिमनात असली बहुतेक फसली तर ते बहुतेक का लिहिलं मी कारण भौतिकशास्त्र आपल्याला लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर येतं वैद्यकशास्त्राचा पुरस्कार हा दोन व्यक्तींना मिळालेला आहे डॉक्टर डेव्हिड ज्युलियस आणि डॉक्टर आर्डम पोटापॉशियन ऍक्च्युली हे पोटापॉशियन आहे सॉरी पॅटापॉशियन आहे पण आपल्याकडे जिथे पण तुम्ही बुकमध्ये पाहाल तर ते पॅटापॉटियन असंच लिहिलेलं आहे सगळीकडे तुम्हाला हेच पाहायला मिळेल पॅटापॉटियन कुठल्याही व्हिडिओमध्ये किंवा कुठेही वाचलं तर तुम्ही ठीक आहे तर इथे पॅटापॉटियन जुलियस डेव्हिड जुलिअस कारण मी मगाशीच तुम्हाला म्हटलं डेव्हिड मॅकमिलनच्या ठिकाणी आपल्याला मॅकमिलन लक्षात आहे डेव्हिड का नाही ठेवायचं कारण इकडे पण डेविड हे नाव आहे ठीक आहे डॉक्टर डेव्हिड ज्युलियस डॉक्टर आर्डम पॅटापॉशियन हे दोन्ही व्यक्ती अमेरिकेचे आहेत आणि त्यांना वैद्यकशास्त्राचा पुरस्कार जो आहे नोबेल पुरस्कार तो मिळालेला आहे यांचं संशोधन काय आहे त्वचेला जाणवणारे स्पर्श आणि तापमान यावरचं संशोधन त्यांचं आहे याच्या बाबतीमध्ये एक मुद्दा लक्षात ठेवा की यांनी मिरची जी असते मिरची मिरचीमधल्या एका घटकाचं जे आहे तर त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे तर ते व्यवस्थितपणे वाचून ठेवा कारण तो प्रश्न आपल्याला सायन्समध्ये सुद्धा बनवू शकतो ठीक आहे आणि आपण म्हणतो की सोर्सने सापडत आहे कुठूनही प्रश्न विचारतोय तर अशा ठिकाणावरून हे प्रश्न बनू शकतात त्यामुळे सोमॅटो सेन्सेशन हा शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या वाचून घ्या ठीक आहे तर आता हे लक्षात कसं ठेवणार आपण आहोत आपण जुलियस याच्यातून तुम्हाला जुली नाव लक्षात राहील ठीक आहे आणि जुली हे नाव तुम्ही खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने लक्षात ठेवू शकता जसं जुलियस हाच शब्द जो आहे तो जुलियस सीझरवरून पण लक्षात ठेवू शकता पण जर तुम्ही राखी सावंतचं एक गाजलेलं कॅरेक्टर ज्युली हे तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यावरून जुली लक्षात ठेवू शकता किंवा जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर जस्ट ज्युली ही एक व्यक्ती तुम्हाला इमॅजिन करायची आहे ठीक आहे इथे काय आहे आर्डम पॅटापॉटियन आर्डम पॅटापॉटियन ठीक आहे तर हे दोन्ही गोष्टी तुम्हाला रिलेट करायच्या आहेत कशाला रिलेट कराल तुम्ही जुलीला पटापट -पत वैद्यांकडे नेलं जुलीला पटापट -पत वैद्यांकडे कि आहे किंवा नेलं किंवा जाणार आहे काही ठीक आहे वैद्यक शास्त्र लक्षात ठेवायचं आपल्याला जुलीला -पत काहीतरी झालेलं आहे आणि म्हणून जुलीला पटापट किंवा पटकन तिला कुठे न्यायचंय वैद्यांकडे न्यायचंय सो वैद्यकशास्त्र जुलीला पटापट पड़ वैद्यांकडे न्यायचंय जुलियस लक्षात राहते पटापट हे तर नाव प्रत्येकाच्या लक्षात राहील पण हे कन्फ्युजन होईल की हा कुठल्या फील्डमधला पुरस्कार आहे ठीक आहे तर पॅटापोटियन हे कुठलं आहे वैद्यकशास्त्रामध्ये जुलीला पटापटापट आपल्याला कुठे आहे वैद्य वैद्यांकडे न्यायचं आहे म्हणजे वैद्यकशास्त्रातला पुरस्कार आहे पड� डॉक्टर डेव्हिड जुलियस यांना मिळालेला आहे आणि आडम पॅटापॉटियन यांना सुद्धा मिळालेला आहे ठीक आहे आणि त्यांचं जे संशोधन आहे ते स्पेसिफिकली व्यवस्थित वाचा कारण मला असं वाटतं की त्याच्यावरून सायन्समध्ये क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानंतर पुढचा जो पुरस्कार येतो तो अर्थशास्त्रामधला अतिशय महत्वाचा कारण याच्यावरती अर्थशास्त्रामध्येही प्रश्न बनतात करंटमध्येही प्रश्न बनतात ठीक आहे तर डेव्हिड कार्ड त्यानंतर जोशुआ अँग्रिस्ट आणि गिड्डो इम्बन्स या तिघांना हा पुरस्कार मिळालेला आहे डेव्हिड कार्ड जे आहे ते कॅनेडियन अमेरिकन आहेत जोशुआ अँग्रिस्ट इस्रायली अमेरिकन आहेत आणि गिडो इंबन्स डच अमेरिकन आहेत अर्थशास्त्राचे जे, जे आता हे पुरस्कार आहेत याच्यामध्ये डेव्हिड कार्ड यांना आणि जोशुआ अँग्रिस्ट आणि गिड्डो इंबन्स यांना एकत्रितरित्या हे हेही लक्षात ठेवा ठीक आहे मग डेविड कार्ड यांचं जे कार्य आहे ते कशाशी संबंधित आहे तर लेबर इकॉनॉमिक्स म्हणजे कामगारांचं जे अर्थशास्त्र आहे याच्याशी संबंधित त्यांचं कार्य आहे तर जोशुआ अँग्रिस्ट आणि गिड्डो इम्बन्स यांचं जे कार्य आहे ते कार्यकारण नातेसंबंधांच्या विश्लेषणाशी संबंधित आहे आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं की कोणाला मिळालेलं आहे तर ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची तर इकॉनॉमी म्हटलं की पैसा हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं लास्ट इयरच्या ट्रिकमध्ये पण आपण टेस्ट घेतलं होतं आणि इकॉनॉमिक्स म्हटलं की आपण आर्थिक घडामोडींचाच विचार करतो तर इथे जर आपण पाहिलं अर्थशास्त्र पैसा आणि आता इथली जी तीन नावं आहेत त्याच्यामध्ये परत एकदा डेव्हिड हे नाव येते आणि म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की डेव्हिड डेव्हिड तिकडेही आहे तर आपल्याला डेव्हिडने लक्षात ठेवायचं कारण इथे कन्फ्युजन होऊ शकतं मग याच्यामध्ये डेव्हिड कार्ड जोशुआ अँग्रिस्ट आणि गिड्डो आहेत एक रिअल परिस्थिती जी आहे आपल्या म्हणजे कोणाच्याही बाबतीमधली ती की कोणी जर जॉबला असेल आणि त्यांचं जर पेमेंट महिन्याचं आलं तर मग पैसे पहिल्यांदा जेव्हा अकाउंटला येतात त्यावेळेला आपण किती खुश असतो खूप जोशमध्ये असतो आणि त्यावेळेला आपण जो एटीएम मधून पैसे काढतो आपल्या अकाउंट मधले आणि आपल्याला पाहिजे ते आपण खरेदी करत असतो ठीक आहे तर आपल्याला तीच सिच्युएशन इथे रिलेट करायची आहे जस्ट इमॅजिन करा की गिड्डो म्हणून एक व्यक्ती आहे आता इथे तुम्ही गिड्डोला आपल्या जर भारतीय भाषेमध्ये किंवा आपल्याकडच्या जे नेहमीचे वापराचे शब्द आहेत याच्याशी रिलेट करायचं म्हटलं तर तुम्ही गुड्डी असं सुद्धा लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर गिड्डो जो आहे त्याचं पेमेंट आलेलं आहे आणि तो एवढा खुश झाला की त्यांनी जोशमध्ये जाऊन आपलं जे कार्ड आहे एटीएम कार्ड ते यूज केलेलं आहे आणि एटीएम कार्डमधून पैसे काढून ए टी एममधून मधून कार्ड वापरून पैसे काढून त्यांनी ते जोश जोशमध्ये सगळेच खर्च करून टाकले तर गिड्डोचं पेमेंट झालं गिड्डोनी एटीएम कार्ड घेतलं एटीएम कार्डमधून जोश, जोश मध्ये पैसे काढले आणि खर्च केले ही आहे आपली अर्थशास्त्राचे नोबेल लक्षात ठेवण्याची ट्रिक आय एम एक्स्ट्रीमली सॉरी ॲक्च्युली सकाळपासून मी ट्राय करते व्हिडिओ बनवण्याचा पण एवढा वेळा लाईट आहे खूप वेळा डिस्कंटिन्यू झालेला आहे मध्ये बट तरी सुद्धा मी व्यवस्थित व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ठीक आहे तर ही तीन नावं आपल्या कशा पद्धतीने लक्षात राहतील गिड्डोचं पेमेंट झालं गिड्डोनी एटीएम कार्ड घेतलं जोश जोश मध्ये जाऊन पैसे काढले आणि ते खर्च केले सो गिड्डो गिड्डो इम्बन्स त्यानंतर कार्ड डेव्हिड कार्ड आणि जोशमध्ये काढले म्हणजे जोशुआ अँगरेस्ट आणि एटीएम पैसे हे या सगळ्या गोष्टी कुठे येतात अर्थशास्त्राशी संबंधित येतात त्यामुळे हे झालं अर्थशास्त्राचं नोबेल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक नोबेल पुरस्कार विजेती व्यक्ती जी आहे ती आपण लक्षात ठेवू शकतो फील्ड सहित ठीक आहे तर असेच जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील जसे की बुकर पुरस्कार आहे किंवा बुकर इंटरनॅशनल आहे तेही लक्षात ठेवणं जर तुम्हाला टफ जात असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोक पाहतील आणि मग ते जास्तीत जास्त कमेंटमध्ये जर सांगितलं तर मग त्याचा जो पुढचा व्हिडिओ आहे पुरस्कारांशी संबंधित जे की तुम्हाला लक्षात ठेवायला उघड जातात तो व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ट्रिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने ही नावं लक्षात ठेवायची याबद्दल गाईड केलं जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका एक्झाम खूप जवळ आली आहे आणि या पुरस्कारांचा फायदा किंवा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला फक्त कंबाईंड बीसाठी नाही होणार आहे तर ग्रुप सी आहे त्याच्यानंतर त्यानंतर राज्यसेवा होईपर्यंत दोन हजार बावीसचे पुरस्कार येत नाहीत त्यामुळे तिथेसुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे डेफिनेटली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण बाकी विद्यार्थ्यांना पण फायदा होईल आणि अजूनही असेच व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील कमेंटमध्ये तर लिहा पण त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू